90च्या दशकात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे व सचिन पिळगावकर ह्या तीन कलाकारांनी एकापेक्षा एक उत्तम सिनेमे केले तर तीन जणांनी मराठी सिनेमाचा एक सुवर्ण काळ गाजवला आहे. जिथे कौटुंबिक चित्रपटात सुपरहिट ठरत असतानाच विनोदी अभिनयाने मुख्य भूमिका इतक्या गाजतील याचा विचारही कोणी केला नव्हता. 90च्या दशकात साकारले हे चित्रपट आजही प्रेक्षकांची पसंती मिळवत असतात. आज हे मुख्य करून अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे व सचिन पिळगावकर यांचे चित्रपट प्रेक्षक आवर्जून पाहतात. त्यावेळी अशोक सराफ यांची लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत जशी मैत्री होती त्यापेक्षा अधिक ते सचिन पिळगावकर यांचे जास्त जवळचे होते. सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर हेही चित्रपट बनवत असत, त्यामुळे पिळगावकर कुटुंबात अशोक सराफ यांचे जाणे येणे जास्त वाढलेले होते. श्रावण महिन्यात तर अशोक सराफ आपला उपास सोडण्यासाठी पिळगावकरांच्या घरी हक्काने जात असत. शरद पिळगावकर व अशोक सराफ हे एकत्रित बसून उपास सोडत. जेव्हा शरदचे निधन झाले त्यानंतरही सचिन पिळगावकर यांच्या आईने अशोक सराफ यांना श्रावणाचा उपास सोडायची हक्काने बोलून घेत असत. आपल्या मुलाप्रमाणे त्यांचे नातेसंबंध जुळून आले होते, त्याचमुळे सचिन पिळगावकर अशोक सराफ यांना मोठे बंधू मानतात. या दोघांनी एकत्रित चित्रपट केल्यापासून दोघांची घट्ट मैत्री जोडली होती. त्या दोघांना पाहून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही त्यांच्या मैत्रीचा हेवा वाटत असे. अशोक सराफ सोबत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक चित्रपट केले होते, त्यामुळे अशोकसोबत लक्ष्याचे मैत्रीसूर जुळले होते. मात्र सचिनसोबत काम न केल्यामुळे त्यांच्यासोबत तेवढी मैत्री झाली नव्हती अशी खंत लक्ष्मीकांत बेर्डे यांना वाटत होती. ही खंत यांनी सचिनजवळ बोलून दाखवली होती. स्वतः सचिन पिळगावकर यांनीच या मैत्रीचा किस्सा मी होणार सुपरस्टारच्या मंचावर शेअर केला होता. सचिन पिळगावकर सुपरस्टार लक्ष्याच्यासोबतची आठवण सांगताना म्हणतात की अशोकचं आणि माझं नातं भावासारखं आहे. अशोकने एका वेगळ्या प्रकारची भूमिका माझ्या आयुष्यात निभावली आहे, ती म्हणजे मोठ्या भावाची. आम्ही दोघे चित्रपटावर एकत्रित काम करत होतो तेव्हा माझी त्यांच्याशी एका वेगळ्या प्रकारची मैत्री सुरू झाली. मग आमच्या दोघांची एक वेगळी साथ सुरू झाली. आमच्या या साथीला लक्ष्य खूप जळायचा. होय, कारण लक्ष्याबरोबर मी कधीच काम केलं नव्हतं. त्याला असं वाटायचं की मी काम नाही केलं म्हणून माझी सचिनसोबत मैत्री झाली नाही. तो मला सारखं म्हणायचा की एकदा तरी मी तुझ्यासोबत काम करून दाखवेन. त्यानंतर या दोघांनी अशी ही बनवाबनवी एकापेक्षा एक आणि आयत्या घरात घरोबा या चित्रपटात एकत्रित काम केलं आणि त्यानंतर या दोघांनी आणखीन काही चित्रपटांना एकमेकांना साथ दिली. अशी ही बनवाबनवी ही सचिन पिळगावकर यांनी केलेली अप्रतिम कलाकृती ठरली. या चित्रपटाने तर मराठी सिनेमासृष्टीत एक इतिहास घडवला. आजही प्रेक्षक आवडीने हा चित्रपट पाहतात. मराठी चित्रपटसृष्टीतील हा आजवरचा सर्वात हिट ठरलेला चित्रपट आहे असं म्हणायला हरकत नाही.